म्युन्सिपल हायस्कूलमध्ये सन 1992 आणि 93 बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न. शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा. शाळा म्हणजे समाजाने समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेले संस्कार केंद्र आहे. या संस्कार केंद्राचा केंद्रबिंदू विद्यार्थी हा समाजाचा घटक असून तो भविष्य काळात या देशाचा नागरिक असतो. यासाठी विद्यार्थ्यांच्या वरती उत्तम संस्कार होणे गरजेचे असते आणि उत्तम संस्कार निपाणी म्युनिसिपल हायस्कूलने केलेले आहेत. यासाठी सन 1992 व 93 बॅचमधील 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न करण्यात आला व आपल्या शाळेविषयी आणि गुरुजनांच्या बद्दल कृतज्ञता आदर व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर त्यावेळी बॅचमधील शिक्षकांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संतोष मिस्त्री यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेविषयी कृतज्ञता व जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल 30 वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक जुन्या गप्पा गोष्टी, शाळेमध्ये घडून गेलेले गमतीदार गोष्टी आठवणी सांगितल्या. त्या सर्वाच्या जोरावर आज आपण इतके मोठे झालो, यशस्वी झालेलो आहोत. काही राजकारणामध्ये आहेत, काही बिझनेसमध्ये आहेत, काही नोकरी करतात, उच्च पदावर आहेत. ह्या सर्वांनी संपादन केलेले यश हे या सर्वांना लाभलेलं ते वर्ष, त्यावेळेचे शिक्षक असता ही असायची. पण ह्या बॅचच्या सर्व तुम्ही विद्यार्थ्यांनी खरोखरीच आपल्या शाळेचं नाव जितकं उंचावलं त्यापेक्षाही आमचं नाव खरोखरीच इतकं वर नेला होता की कुठल्याही शाळेचे विद्यार्थी असतील, तो म्युन्सिपल हायस्कूलचा खेळाडू आहे हे ऐकल्याबरोबरच त्यांच्या मनामध्ये भरपूर धडकी असायची. आणि त्यामुळं कोणत्याही खेळामध्ये तुम्ही पूर्ण अगदी मनानं झोकून देत होता आणि जे काही यश मिळवून दिलात आणि आमचं नाव जे वर नेलात त्याबद्दल खरोखरच तुमचे धन्यवाद. तसंच आपल्या गुरुजनांचं शाळेचं नाव उज्ज्वल करा. आणखी आपल्या मुलांनासुद्धा अशाच प्रकारे यशस्वी होण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच जास्तीत जास्त प्रयत्नात रहा आणि तुमच्या पुढील आयुष्याला लाख लाख शुभेच्छा देतो. तर या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याचा उद्देश म्हणजे काय, आपण भावी आयुष्यामध्ये आपण गेलो आणि आता काय बनलो आहोत, आपण काय यश संपादन केलं आहे हे सांगण्याचा दिवस म्हणजे गेट टुगेदर. पण या गेट टुगेदरमध्ये पण काही तुमचे संदेश असले पाहिजेत. तर बाईड बऱ्याचशा वेळा मी आता जे बघितलेले आपण गेट टुगेदर, तर मागच्या वेळेस बागडे मॅडमचा मुलानं या ठिकाणी खूप चांगला गेट टुगेदर कार्यक्रम केला. तो कार्यक्रम इतका छान होता, छान म्हणण्यापेक्षा त्याचा उद्देश जो होता तो खूप चांगला होता. आता तुम्ही बघितलं 92-93 विद्यार्थी, बरेचशा त्या लोकांनी सांगितलं की 92-93 लोकांनी आम्हाला शिकवलं, बरोबर आहे. निकाल कमी लागला तेही बरोबर आहे, पण त्याचं विश्लेषण मीच केलं होतं. ॲक्च्युली बघितलं तसं निकाल कमी लागायचं कारण म्हणजे काय, त्यावर्षी कन्नड हा विषय सक्तीचा केल्यामुळं त्यावेळी आमचे जवळजवळ कन्नड विषयामध्ये नापास असलेले विद्यार्थी 205 होते फक्त. बाकी तर विषयामध्ये पास, पण कन्नडमध्ये नापास असलेले विद्यार्थी संख्या 205 होती, त्यामुळे आमचा निकाल कमी लागला होता. असायचे हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. पण बागडे मॅडमच्या मुलांना आणि आणखी एक दोघे तिघे त्यांची नावं मला काही आता आठवत नाहीत, असे काही विद्यार्थी असतात की ते जीवनामध्ये काहीही करू शकत नाहीत, जे सतत पाठीमागे राहत असतात. आता मगाशी आल्यानंतर एक मुलगी म्हटली मला, सर माझं नाव आठवत आहे का? नावं कुणाची आठवतात, एक तरी हुशार मुलगा आणि एक बदमाश मुलगा, या दोघांचीच नावं आठवतात.
एक शांत स्वभावाचा किंवा सर्वसामान्य विद्यार्थी जो असतो तो काय म्हणते काय आपला काम भला अभ्यास भला कोणाच्या ते म्हणजे कुठंच तो संपर्कामध्ये नसतो. 1980 ते 2014 पर्यंत या शाळेमध्ये एक मी असिस्टंट शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. प्रायमरी शिक्षक असल्यामुळे माझा जास्तीत जास्त संबंध इथं 8वीपर्यंत येत होता. 9वी 10वी या वर्गाची माझी कधी पिरियड नसणार असो. तर या ठिकाणी या 1992-93 विद्यार्थ्यांनी एक अत्यंत चांगला असा स्तुत उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. सुरुवातीच्या काळात मला एक या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की 10वीचा निरोप समारंभ म्हणतो सर्व कार्यक्रम होतात आणि आमच्या 7वीचा कार्यक्रम होत नाही. मुलांनाही फार थोडंसं काहीतरी वेगळं वाटलं आणि मुलांनी येऊनच सांगितलं. माझ्या उपस्थित विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाबरोबरच मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी 1992 व 1993 मधील 10वी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.